अकोले तालुक्यातील राजूर शहरात शुक्ला नावाच्या इस्माच्या घरात राजूर पोलिसांनी धाडक टाकीत तब्बल 13 देशी दारूचे बॉक्स हस्तगत केले आहेत. या प्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात सुमन संजय शुक्ला, सूरज संजय शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजूर पोलिसांनी केलेली कारवाई ही अभिमानास्पद आहे. मात्र दारू बॉक्सच्या बॅच नंबरवरून या दारूचा कोण पुरवठा करतंय त्या मुख्य आरोपीच्या मुसके आवळणे गरजेचे आहे. उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी तोडपाणी न घेता बिनबोभाटपणे मुख्य दारू विक्रेत्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. अकोले टाइम्सला मिळालेल्या माहितीनुसार या दारूचा पुरवठा भांडारदारा येथून केला जात असून एक परप्रांतीय या दारूच्या रॅकेटमध्ये आहे. दरम्यान राजूर पोलिसांच्या या कारवाईचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी अभिनंदन केले आहे. प्रतिनिधी अमोल शिर्के, अकोले टाइम्स, राजूर. आज खरोखर राजूरचे पोलीस अधिकारी पाटील साहेब यांचं मनापासून अभिनंदन की त्यांनी एक रेड केली, एक धाड टाकली आणि तिच्यामध्ये जो राजूरमधला अट्टल गुन्हेगार ज्याचा दारूचा मोठा व्यवसाय आहे अवैध दारूचा, काल परवाची जी एक राजूरमध्ये दुर्दैवी घटना झाली की एका दारूबंदीच्या कार्यकर्त्यावरती ह्या सगळ्यांनी धाड टाकत असताना हात टाकण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं प्रकरण पोलीस म्हणजे कोर्टामध्ये जात असताना हे सगळे बंदिस्त असताना त्याचेच काही कुटुंबीय, त्याचं नाव आहे राहुल अदालत शुक्ला आणि अदालत शुक्ला आणि संजय शुक्ला अशा ह्या दोघा तिघा बाप लेकांनी हा व्यवसाय आणि घरच्यांसह त्याच्यात महिला बहिणी आहेत, वाईट बाबा आहे आणि राजूरमध्ये दारूबंदी आहे, दारूबंदीचे राजूरला पुरस्कार भेटले गेले आणि आज ह्या राजूरमध्ये ह्या कुटुंबाकडनं दारू विकली जाते. आज राजूर पोलीस अधिकाऱ्यांनी खूप चांगली रेड केली, त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याच्यात सहभाग घेतला आणि या संदर्भी मी जे आपले SP एक्साईज डिपार्टमेंटचे आहेत पराग नवलकर यांच्याशी माझं बोलणं झालं आहे, त्या ज्या दारूच्या बाटल्यांचे बॅच नंबरही दिले गेले त्यांना आणि त्याच्यावरून ज्या बारमधून हे दारू बाहेर पडतील त्या बारवरती आपण कारवाई करायला लावणार आहे आणि हा शुक्ला तर आता काय वाचू शकत नाही. पण यातून एक सांगतो, राजूरमध्ये जे जे दोन नंबरचे धंदे करतात, मी निवडून आल्यावरही सांगितलं, निवडून यायच्या आधी पण सांगत होतो की मी दोन नंबरच्या धंद्यावाल्यांचा कर्दन काळ आहे, त्यामुळं दोन नंबरच्या धंद्यावाल्यांची गय होणार नाही आणि माझ्याबरोबर शासन आहे, प्रशासन आहे, त्यामुळं बाकीच्यांनी जे कोण आहेत दारू विकणारे दोन नंबरची यांनी आता सुधरून घ्यावं, नाही तर सापडले तर एकेकाचा तडीपारीचा आदेश जारी करण्यासाठी प्रस्ताव बनवले जातील आणि तुमचं काय होईल ते बघा. एक तर आता संचारबंदी लागू आहे, इकडं तिकडं सुनसान आहे, फक्त जीवनावश्यक गोष्टींसाठी लोक बाहेर पडत आहेत आणि जे तळीराम दारू पिऊन फिरत असतील गावात तर पोलिसांना सांगितले धरण वाजवून आतमध्ये जेलमध्ये टाका.